तुमच्या घरातल्या देवपूजी समोर बसा, स्थानाला गेले त्या स्थाना समोर बसा, गुरु तुमच्या घरी आले त्या गुरु समोर बसा, बसलात तुम्ही आता की डोळे मिटा, हात जोडा आणि तुम्ही आठवा तुम्ही किती कालचं मन दुखवलं, किती कालना वाईट बोलले, किती कालना फसवलं, किती कालना लुबाडलं, तुम्ही आठवत चला, आठवता आठवता तुमच्या हृदयाला पीळ बसेल, पीळ बसला की टचकन दोन थेंबा आपल्या डोळ्यातून आपल्याच घरातल्या देवपूजी समोर गळतील, स्थाना समोर गळतील, गुरु समोर गळतील, तो जीवनातला सर्वश्रेष्ठ अभिषेक असेल, ज्यापेक्षा दुसरा तिसरा अभिषेक असू शकत नाही. शुभप्रभात मंडळी, दंडवत प्रणाम. आज सकाळी सगळे लवकर उठलेत, पण जरा निघायला जरा लेट झाला. तर आज आपण चाललो आहोत सर्व तीर्थस्थान दर्शन करायला, आणि तिथून पुढे मातंगवीर आहे, इथून कमीत कमी 2-3 किलोमीटर आहे. म्हणजे आज पण पुन्हा मंडळी, आता आपण राजमठाकडे आलो आहोत. राजमठाच्या बाजूला असलेल्या श्री पंचराऊत मठ येथील स्थानवंदन करायचं राहिलं होतं, ते आता आपण स्थानवंदन करणार आहोत. सर्व तीर्थ मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा राजमठाच्या डाव्या बाजूने जातो. रिद्धपूरला श्री गोविंद प्रभू बाबांचं 1500 वर्षेपर्यंत वास्तव्य होतं. या 1500 वर्षाच्या वास्तव्यामध्ये श्री प्रभू बाबांच्या अनंत लीळा झाल्यात. या अनंत लीळापैकी रिद्धपूरच्या स्थानपोथीमध्ये 350 स्थानांचा उल्लेख आहे. या उल्लेखाप्रमाणे आज रिद्धपूरला 350 स्थानांची संख्या असायला हवी होती, परंतु काळाच्या ओघामध्ये आज फक्त 160 स्थानं आपली वाचलेली आहेत. बरीचशी स्थानं शेतामध्ये, वाडीमध्ये, कोणाच्या घरातसुद्धा आहेत, म्हणून 160 स्थानं पूर्ण आपण करू शकत नाही. ज्या काळामध्ये या ठिकाणी 350 स्थानांची नोंद झाली, त्या काळामध्ये या पंथाचे एक आचार्य होऊन गेले. त्यांचं नाव होतं नारोबास बहाळे. हे नारोबास बहाळेंचं नाव बहुतेक लोकांनी ऐकलेलं आहे, ज्यांनी रिद्धपूर वर्णन हा ग्रंथ लिहिला, आपल्या महानुभावांच्या 7 ग्रंथापैकीचा महत्त्वाचा ग्रंथ. या रिद्धपूरला असताना त्यांनी एक संकल्प केला होता, दररोज 350 स्थानांचं दर्शन झाल्याशिवाय मी अन्न घेणार नाही आणि पाणीसुद्धा पिणार नाही असा संकल्प केला, आणि दररोज स्थान वंदन करायला लागले. कालांतरानं जेव्हा वृद्धापकाळ आला, मग या वृद्धापकाळामध्ये एका दिवसामध्ये 350 स्थान करणं कठीण व्हायला लागलं, आणि मग 1 दिवसाच्याऐवजी 2 दिवस लागायला लागले. तर 2 दिवस पण ते अन्नपाणी घ्यायचे नाही. काही दिवसानंतर 3 दिवस लागायला लागले, 3 दिवस झाले तर अन्नपाणी घ्यायचं नाही. जोपर्यंत रुद्धपूरचे 350 स्थानं दर्शन होत नाही, तोपर्यंत अन्नपाणी घ्यायचं नाही, हा त्याचा निर्धार होता. आणि मग शेवटी श्री प्रभूंना चिंता झाली, आता या माझ्या भक्ताला जर मी सहाय्य केलं नाही, हा कुठेतरी आपला प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून श्री प्रभू बाबांना कणव आली आणि श्री प्रभू बाबांनी त्यांना एक दृष्टांत दिला. भक्ता तू आता असं कर, एका पाळीमध्ये रुद्धपूरच्या संपूर्ण 350 स्थानांची विशेष गोळा कर, आणि माझ्या स्थानावर हे जे स्थान या ठिकाणी दर्शवलं ते पूर्वीचं, या ठिकाणी राजपुताच्या क्रोधारणाचं स्थान होतं. या ठिकाणी श्री प्रभू बाबांनी राजपुताला क्रोधारण क्रोधारण केला, आणि हे
महत्त्वाचं स्थान या ठिकाणी पूर्वीचं होतं, तर या स्थानावर हे 350 स्थानांचे विशेष आणून तू स्थापन कर आणि एक स्थान वंदन केल्यानंतर तुला संपूर्ण रुद्रपूरच्या 350 स्थानाचं दर्शन होईल असं वरदान दिलं. त्याप्रमाणे या भक्तांनी मग प्रत्येक स्थानाचा एक 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 विशेष गोळा केला आणि या ठिकाणी त्यांनी आणून त्याची स्थापना केली आणि नंतर ते एकच स्थान वंदन करायला लागले. त्यांचं रुद्रपूर दर्शन एकच स्थान वंदन करण्यामुळे पूर्ण व्हायला लागलं. अशा प्रकारे मरेपर्यंत 350 स्थानांचं दर्शन श्री प्रभावांनी या ठिकाणी भक्ता दिलं. आज आम्ही जेव्हा रिद्धपूरला येतो, आज 350 स्थानं नाहीत. रिद्धपूरला आल्यानंतर जेवढे होतात तेवढे स्थान वंदन करा, जेवढे होतात तेवढे करा आणि हे स्थान न चुकता वंदन करा. या स्थान वंदनामुळे आपलं रुद्रपूर दर्शन होते, पूर्ण होते आणि इथे येऊन श्री प्रभावांना विनंती करायची आहे, श्री प्रभावा मला 350 स्थानांचं दर्शन झालं नाही, आपण या ठिकाणी भक्ताची इच्छा पूर्ण केली, त्यांना 350 स्थानाचं दर्शन दिलं, मलासुद्धा आपण या ठिकाणी 350 स्थानाचं दर्शन द्यावं, माझ्या विड्याचा स्वीकार करावा. आपला हा विडा संपूर्ण रुद्रपूरच्या 350 स्थानाच्या प्रति या ठिकाणी त्याचा स्वीकार होतो. या ठिकाणी विडाच नव्हे, उपहार दाखवा, उठी करा, जे काही आपण या ठिकाणी समर्पण करू ते रुद्रपूरच्या 350 स्थानाच्या प्रति या ठिकाणी त्याचा स्वीकार होतो, असं हे रुद्रपुरातलं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. निसर्गाच्या सान्निध्यातून जाताना उत्कंठा आकांक्षा अजूनच वाढत जातात. खरं सांगायचं म्हणजे तर जे स्थान आहेत, जी मंदिर आहेत, त्यांच्या बाजूने निसर्ग असेल तर खरंच परमानंद आनंद भेटतो. माझ्या मते 250 मीटर तरी मंदिराच्या अवतीभोवती निसर्ग असावा, मानवी वस्ती नसावी, कारण परमेश्वराने बनवलेल्या सृष्टीमधून जाताना खरा परमानंद असतो. मानवाने बनवलेल्या गोष्टींचाही आनंद आहेच की, पण तो काही क्षणांसाठी असतो. तसं बघायला गेलं तर आज ह्याने बनवली ही आवडली, उद्या त्याने बनवली ती आवडली. म्हणून मला तर असं वाटतं मंदिराच्या बाजूला निसर्ग असावा. तसेच परमेश्वर जीवाचं उद्धारण करण्यासाठी जी भ्रमती करत होती ती निसर्गाच्या वातावरणातच करत होते. म्हणून मला असं वाटतं की मंदिराच्या अवतीभोवती चारही बाजूने निसर्ग असणे गरजेचं आहे. दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. गणेशाशी खेळ करणे ते बेलार मार्गीचे बेलजेशी खेळ करणे हे स्थान आपण आता पाहणार आहोत. Thank you.
तर मंडळी आता आपण आश्रममध्ये जाणार आहोत. समारोप धर्मसभा हा आपला कार्यक्रम असणार आहे आणि त्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कोलारी आईचं देऊळ बंद होतं, तर ते आज उघडं असेल, तर आपण त्याचं आपण स्थानवंदन करणार आहोत. परमेश्वराची कृपा, स्थान आज बंद नाही आहे, तर आपल्याला दर्शन घडेल. मंडळी, आतापर्यंत आपण रुद्रपूरमधील सर्व म्हणता येणार नाही, पण जेवढे होतील तेवढे आपण स्थानवंदन केले आहेत. कोलारे आईचं हे आपलं शेवटचं स्थानवंदन असणार आहे आणि त्यानंतर आपण समारोप धर्मसभा हा कार्यक्रम पाहणार आहोत आणि त्यानंतर रुद्रपूरहून प्रस्थान करणार आहोत, पण पुसदा स्थान दर्शन करण्यासाठी. तर मंडळी, अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे, आपण पुसदा स्थान दर्शन पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा. भाजपा अल्पसंख्याक मोर्चा आणि मौली फाउंडेशनद्वारा आयोजित श्री क्षेत्र पलटण ते श्री क्षेत्र रुद्रपूर अशी ही दक्षिण काशी ते उत्तर काशी गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेली ही तीर्थयात्रा, या यात्रेचा समारोप समारंभ आज या ठिकाणी श्री महालक्ष्मी संस्थान आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महंत श्री उपाध्य आमनाय आचार्य एकशेदेव बाबाजी महानुभाव मठ या मठामध्ये समारोपीय सभासत्र थोड्याच वेळात चालू होणार आहे. तो आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. सर्वांना मनपूर्वक दंडवत प्रणाम आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व आचार्यांना मनपूर्वक अभिवंदन. सुजन हो. श्री क्षेत्र रिद्धपूर या पवित्र क्षेत्री आपल्या सर्वांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. श्री क्षेत्र फलटण ते श्री क्षेत्र रिद्धपूर अशी ही एक तीर्थयात्रा त्यांनी आयोजित केली होती आणि उपस्थित तुम्ही सगळेजण या तीर्थयात्रेचे खऱ्या अर्थाने लाभार्थी आहात असं म्हणावं लागेल. लाभ यासाठी की स्थानाचा लाभ झालेला आहे, त्याचबरोबर प्रसाद वंदनाचा लाभ झालेला आहे, संत दर्शनाचा लाभ झालेला आहे आणि तुम्ही सगळेजण स्वतः वासनिक तर आहातच, त्याचबरोबर इथे तीर्थक्षेत्रावर आलेले सुद्धा जे वासनिक आहे त्यांचंही दर्शन झालेलं आहे. म्हणजेच चतुर्विध साधन जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि नंतरच्या संपूर्ण महानुभावीय आचार्य परंपरेने आपल्याला जे 4 साधनांची सेवा, 4 साधनांचं जे दर्शन आहे हे घडण्यासाठी जो एक पायंडा घालून दिलेला आहे, अशा 4 साधनांचं दर्शन तुम्हाला या निमित्ताने झालेलं आहे, याचं संपूर्ण श्रेय जे आहे हे संपूर्ण श्रेय सन्माननीय श्री अनुपजी शहा यांना जाते. एका जोरदार टाळ्याने कारण काय आहे, आजचा जो वर्तमान काळ आहे या वर्तमान काळामध्ये तुम्ही तुमच्या आमच्या सगळ्या भोवतालचं जीवन जर बघत असाल तर राजकीय क्षेत्रातली मंडळी सहसा धार्मिक क्षेत्राकडे कानाडोळा करतात आणि त्यांचं जे कार्य आहे हे कार्य फक्त त्यांच्या एवढ्या राजकीय क्षेत्रापुरतंच मर्यादित असतं, परंतु हा राजकारणाचा कोश फोडून काही धर्मकारण सुद्धा असतं किंवा काही धर्म सुद्धा करावा लागतो, किंवा राजकारणाला जर धर्माचं अधिष्ठान असेल तर ते राजकारण विशुद्ध पद्धतीने आणि शुद्ध अंतःकरणाने होतं याचा एक चांगला वस्तुपाठ अनुपजी शहा यांनी खरं तर या निमित्ताने घालून दिलेला आहे. इथे जी सगळी आचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे काहींना कदाचित माहिती असेल, या अशा सारख्या तीर्थयात्रा ज्या आहेत त्या शहाजींनी जवळपास 25 ते 30 तीर्थयात्रा याच्या आधी
आयोजित केलेले आहेत त्याचं समर्थपणे नियोजन करून नेतृत्व करून त्या सगळ्या लोकांना स्वतःसोबत हजारो लोकांना त्यांनी तीर्थयात्रा तीर्थदर्शन घडवलेलं आहे त्यासाठी सुद्धा त्यांचे कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी स्थानिक सर्व आचार्य मंडळी उपस्थित आहेत. यामध्ये आता ही जी धर्मसभा संपन्न होणार आहे या धर्मसभेसाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे असे अमरावती निवासी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टादीक्षित महाराजांचे आचार्य प्रवत मोठे बाबाजी, त्याचबरोबर आजच्या या सभेचे नियोजित अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टादीक्षित महाराजांचे कविश्वर कुलभूषण आचार्य प्रवर महंत नागराज बाबाजी, उपाख्य महंत श्री गोपीराज बाबाजी गोपीराज संस्थानचे संचालक बाबाजी आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आहेत. अध्यक्षस्थानाचं आपण स्वागत करूया. त्याबरोबरच स्थानिक जे सर्व आचार्य मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टादीक्षित मठाचार्य आचार्य प्रवर अमनायाचार्य कविश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबरच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टादीक्षित महाराचार्य अमनायाचार्य महंत श्री पैठणकर बाबाजी या ठिकाणी, त्याबरोबर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टादीक्षित महाराचार्य आचार्य प्रवर अमनायाचार्य यक्षदेव बाबाजी बाबाजींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ते उपस्थित झालेले आहे. त्याबरोबरच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टादीक्षित महाराचार्य आचार्य प्रवर तळेगावकर बाबाजी या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टादीक्षित महाराचार्य महंत श्री पात्र बाबाजी या ठिकाणी आहेत. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टादीक्षित महाराचार्य आचार्य प्रवर वैद्येश्वर बाबाजी आहेत. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री सेवतकर बाबाजी या ठिकाणी आहेत. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री समस्तरकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री विश्वनाथ बाबाजी करंजेकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री सेवतकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री कल्याणकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री गोपाळदास बाबाजी आहेत, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री धारूरकर बाबाजी आणि त्याबरोबरच सेवा समर्पण ग्रुप श्री क्षेत्र फलटण या ग्रुपचे जे सगळं खरं तर काम करतात आणि इथे सर्वेला सुद्धा ते आले होते आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय ईशानेश्री श्री हरिपाळ दादाजी विद्वंस यांचं विशेषत्वाने या ठिकाणी उल्लेख करावा लागेल कारण शहाजींच्या सोबत नियोजनामध्ये त्यांचा एक फार मोठा महत्त्वाचा सहभाग आहे. त्याबरोबरच या ग्रुपचे सर्वच असलेले जे सदस्य आहेत ते सदस्य याचा अर्थ सर्वच आपली जी साधू मंडळी आहे स्थानिक श्री क्षेत्र फलटणी येथे, त्याबरोबर इथे या तीर्थयात्रेमध्ये ज्या सम्मिलित झालेल्या तपस्विनी माता आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. लक्षणीय आणि लक्षवेधी असा त्यांच्यामध्ये सहभाग आहे खरं तर. त्याचबरोबर आपण सर्व ज्यांच्यामुळे ही यात्रा कदाचित त्यांच्याशिवाय ही यात्रा सफल झाली नव्हती नसती किंवा यशस्वी झाली नसती असे तुम्ही सगळेजण अच्युत गोत्रीय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींचे साधक मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांनी. त्याबरोबरच सन्माननीय श्री अजितजी मठपती, त्याचबरोबर सन्माननीय श्री रमेशजी मठपती आणि सन्माननीय श्री दिलीपजी मठपती सचिव अखिल भारतीय महानुभाव भोपे पुजारी महासभा या सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं महत्त्वाचं होतं. यानंतर आपण आधी दीप प्रज्वलन या ठिकाणी करून घेऊ. तीर्थयात्रेच्या समारोपीय सत्राचे अध्यक्षपद किंवा अध्यक्षस्थानी मी सर्वांच्या वतीने करबद्ध प्रार्थना करतो निवेदन करतो. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टादीक्षित महाराचार्य कविश्वर कुलभूषण आचार्य प्रवर महंत श्री नागराज बाबाजी, उपाख्य महंत श्री गोपीराज बाबाजी बाबांना करबद्ध प्रार्थना. संपन्न होत असलेली ही तीर्थयात्रा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा आणि मौली फाउंडेशन संयुक्त विद्यमाने या तीर्थयात्रेच्या संपूर्ण संयोजक नियोजन सर्व सहभागी यात्रेकरू आणि उपस्थित आचार्यांच्या वतीनं संपन्न होत असलेल्या या धर्मसभेसाठी
ज्या बाबाजींची नियुक्ती सर्वानुमती करण्यात आलेली आहे, सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी अनुमोदन देतो. धन्यवाद. यानंतर बाबांचं या ठिकाणी स्वागत होईल. खरं तर या श्री क्षेत्र फलटण ही खरं तर तशी महानुभाव पंथाची दक्षिण काशी आपण सगळेजण म्हणतो, आणि तुम्ही सगळे दक्षिण काशीतली सगळी मंडळी खरं तर आता उत्तर काशीमध्ये या ठिकाणी आलेल्या या दोन काशींमधलं अंतर पार करून तुम्ही हे अंतर मोडून काढलेलं आहे. खरं तर हे अंतर पार करून तुम्ही या ठिकाणी आलात. एक अनोखा कार्यक्रम, एक अनोखं नियोजन या निमित्ताने इथे झालेलं आहे. कदाचित भविष्यामध्ये स्थानिक रुद्रपूरच्या सर्वच आचार्य मंडळींनी एक नियोजन केलं होतं प्रसाद वंदनाचं. कदाचित प्रस्तावित हा पण एखादा कार्यक्रम असू शकतो की उत्तर काशी सुद्धा दक्षिण काशीला भेटायला एखाद्या वेळेस. नक्कीच नक्कीच. अलीकडच्या काळामध्ये प्रचार आणि प्रसाराची माध्यमं जशी बदलली तसेच आमच्या संत मंडळींचे कार्यक्रमाचे नियोजन सुद्धा बदललेले आहे. कधी काळी फक्त आणि फक्त वासनिक संघाला घेऊन जाणाराच संत मंडळींचा वर्ग होता, परंतु आता संत मंडळीला घेऊन जाणारा सुद्धा वासनिक वर्ग या आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहे. ही महानुभाव संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. यानंतर आजच्या नियोजित आदरणीय अध्यक्षांचं आपण सर्वांच्या वतीने स्वागत करूया. सर्वच उपस्थित आचार्य गणांचं स्वागत करूया आणि त्यानंतर दीपप्रज्वलन संपन्न. या स्वागतासाठी या संपूर्ण तीर्थयात्रेचे आयोजक आदरणीय आमचे स्नेही अनुपजी शहा आणि त्यांच्या समवेत आदरणीय सेवा समर्पण ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य परसराज बाबाजी जामोदेकर, त्याचप्रमाणे महेंद्र मुनीजी बिडकर, श्यामदादाजी जामोदकर आणि भरतराजदादा विद्वंस, दिलीप मठपती, रमेश मठपती, राजाभाऊ भोसले, अजित मठपती या पुढे क्रमाक्रमाने मी नावं सांगितलंय त्यांनी पटकन पुढे घ्यायचं आहे. या आपल्या सर्वांच्या वतीनं हे स्वागत होत आहे. तेव्हा आपण प्रभू नामाच्या जय घोषात हे स्वागत संपन्न कर. श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री चक्र स्वामी. मला माहिती आहे नक्कीच आपण दोन दिवस श्री चक्रपाणी महाराज की जय. मंत्र सारंग पुढे या फक्त काय आले आजचा नाश्ता परत त्यांचा होता बरोबर आहे. जय पण तसाच आला पाहिजे. श्री चक्रपाणी महाराज दोन्ही चाललं पाहिजे. आता आम्ही काळी वाजली पाहिजे मुखाने नामघोष झाला पाहिजे. सर्वांचे टाळ्या आणि हात चाललाच पाहिजे. त्यानंतर या संपूर्ण समारोपीय सभासत्राचं अगदी सूत्रबद्ध सूत्र संचलन करणारे आमचे परमस्नेही प्राध्यापक मोहनजी बाबुळगावकर यांचंही या ठिकाणी स्वागत. यानंतर या संपूर्ण तीर्थयात्रेला अगदी तन मन धन. त्यानंतर गेल्या 3 दिवसापासून आपल्या सर्व तीर्थयात्रेला अगदी चहा पाणी नाश्ता जेवण झोपायला जागी नाश्त्यामध्ये चमचा आहे का नाही अत्यंत बारीक त्यांचं नियोजन आहे असे आमचे परमस्नेही परममित्र मंगेशराज शास्त्रीजी आपण कुठे असाल या ठिकाणी उपस्थित व्हाल. मंगेशराज शास्त्रीजी आपण या ठिकाणी या आपलंही या ठिकाणी स्वागत संपन्न होणार आहे.
त्याचप्रमाणे जेवण करताना आपण सर्वांनी पाहिले श्री गोविंद प्रभू शास्त्री थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील, ते आपली दुपारची व्यवस्था करताय. तू ते बोलाविया दिवकेचा परेशु तुझे माया शक्तीचा डोळासु लागला ब्रह्मादिका तुझा कराविया प्रकाशु योगशास्त्र दीपकातून दीप लागावा तसे मी नाव घेता भावनांच्या अंबरावर पांगतो चक्रेश माझा आणि रिंगणीचा भाव तेथे रांगतो चक्रेश माझा ब्रह्मविद्येच्या तटावर नांदतो चक्रेश माझा. घरची ओढ लागलेली आहे मनोमन हे सुद्धा मलाही मनोमन कुठेतरी कळत आहे, त्यामुळे हा कमी वेळेत आपण कार्यक्रम संपूया. लहान तीर्थयात्रे गुरु ओम अमर धाराशिवकर हा सर्वात लहान असणारा तीर्थयात्रेकरू आहे, त्याचाही या ठिकाणी आदरणीय या संपूर्ण सभासदाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय मोठे मामाजी बाबाजींचा शुभ हस्ते या ठिकाणी या बाल गोपालाचं स्वागत संपन्न होत आहे. सिंधुताई काशीनाथ गंदास यांचे या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय आदर्शस्मरणीय कवीश्वर कुलाचारी श्री दर्यापूरकर बाबाजी महाराज आणि आदरणीय श्रद्धेय उपाध्याय आचार्य श्री पैठणकर बाबाजी महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ आशीर्वाद दंडवत प्रणाम मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाबांचे सुंदर बाबा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाबांचे विचार ऐकणार आहोत आणि त्या बाबांचं नाव आहे उपाध्य अन्माय आचार्य प्रवर परमपूजनीय परममहंत श्री एकदेव बाबाजी शास्त्री महानुभव वृद्धपूर तसेच कवीश्वर कुळाचार्य आचार्य प्रवर परमपूजनीय परममहंत श्री कारंजेकर बाबाजी महानुभव अमरावती यांचे विचार ऐकणार आहोत आणि त्यानंतर महाप्रसाद भोजन नंतर आचार्यांचे पूजन मग वृद्धपूरहून आपण प्रस्थान करणार आहोत. तर मंडळी आणि येणारा व्हिडिओ आजच अपलोड होणार आहे 11 वाजता आणि 11 वाजल्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी एक बॉक्स येईल, त्या बॉक्सवरती तुम्ही क्लिक केला की तो व्हिडिओ ओपन होईल. हा अर्थातच महिलांचा सुद्धा हा सन्मान आहे, कारण संख्या तुमची जास्त आहे परंतु सत्कार हा यांचा प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आहे, तेव्हा आपण प्रभू नामाचा जयघोष करा आणि हा सत्काराचा कार्यक्रम संपला. श्री गोविंद.